चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक बेरोजगार होत आहेत. भूमिपुत्रांना डावलून प्रांतीयांना रोजगार दिला जात असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आता स्थानिकांनी आंदोलन सुरू केलंय. त्याला कामगार नेते आणि पॅन्थर सेनेनंही पाठिंबा दर्शवलाय. औद्योगिक जिल्हा म्हणून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र तिथली वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. भूमिपुत्रांना डावलून तिथं परप्रांतीयांना रोजगार दिल्याचं समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार नेते मनदीप रोडे यांनी आंदोलनाचा बडगा उभारलाय. त्यात अनेक बेरोजगार तरुणांनी आपली हजेरी लावली आहे. त्याशिवाय ऑल इंडिया पॅन्थर सेनेनंही जाहीर पाठिंबा दिलाय. जिल्हा आमचा, जमीन आमची, कंपनीचं प्रदूषण आम्ही झेलायचं, आयुष्य आमचं कमी करायचं आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना, हे निषेधार्ह आहे अशा शब्दात भूमिपुत्रांनी त्यांचा निषेध नोंदवलाय. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून भूमिपुत्रांनी त्यांच्या अडचणी सांगितल्यात. त्यानंतर याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना उद्या उपोषणस्थळी पाठवून त्यांच्या समस्या जाणून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीबाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार सुरेश नारनवरे, जिल्हा शहर अध्यक्ष सुमित कांबळे हे पॅन्थर उपस्थित होते. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.